नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी सोपं आणि चविष्ट मँगो पुडिंग. हे व्हेजिटेरियन पुडिंग आहे. यामध्ये अंडं किंवा जिलॅटिनचा वापर केलेला नाही आहे, ना अगरचा वापर केला आहे. यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये घेऊया 5 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर. यात 1/2 कप पाणी घालूया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे छान एकजीव झालं आहे. यामध्ये गुठळ्या राणाने त्याची काळजी घ्यावी, नाहीतर पुडिंगमध्येही गुठळ्या होऊ शकतात. पुडिंग सेट करण्यासाठी मी साधा काचेचा बाउल घेतला आहे. तुम्ही पुडिंगचं मोल्डही वापरू शकता. याला अगदी एकादा थेंब तेल लावून ग्रीस करून घेऊया. एका पॅनमध्ये 1/2 कप दूध घालूया. मी फुल फॅट दूध वापरलं आहे कारण यामुळे ह्याची टेस्ट आणि टेक्स्चर खूप छान येतं. यात 1/2 कप आणि वर 2 चमचे साखर घालूया. साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया. आता यात 1 कप फ्रेश मँगो पल्प घालूया. मी हापूस आंब्याचा रस वापरला आहे. तुम्ही कुठल्याही गोड आंब्याचा रस वापरू शकता. पल्प करताना चेक करावं की आंबा पूर्णपणे पिकला आहे आणि गोड आहे. आंबटसर असेल तर दूध नासू शकता कारण आपण डायरेक्ट दुधामध्ये पल्प घालतोय. हे छान एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता या मिक्सरचा कलर बदलला आहे आणि हे छान एकजीव झालं आहे. आपल्याला या मिक्सरला फक्त गरम करायचं आहे, उकळायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता हे मिक्सर व्यवस्थित गरम झालं आहे. यात 1/2 छोटा चमचा मँगो फ्लेवर घालूया. आंब्याचा पल्प गरम केल्यावर त्याचा फ्लेवर कमी होतो म्हणून आपण वरून फ्लेवर घालतोय. नको असेल तर स्किपही करू शकता. याला मिक्स करून घेऊया. चिमूटभर पिवळा रंग घालूया, हा ऑप्शनल आहे. मिक्स करून घेऊया. याला हलकीशी उकळी यायला लागली आहे. आता गॅसची फ्लेम अगदी लो करूया. यात आपण केलेली कॉर्नफ्लोअरची स्लरी ॲड करून घेऊया. कॉर्नफ्लोअर ॲड करताना याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होऊ शकतात आणि हे खालती लागू होऊ शकतं. हे लगेच घट्ट व्हायला चालू होतं त्यामुळे याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर हे खालती चिटकू शकतं. तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. हे ऑलमोस्ट रेडी आहे. तयार झाल्यावर हे असं एकत्र येतं. यात 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट घालूया. आवडत नसेल तर स्किप करू शकता. व्यवस्थित कंबाईन करून घेऊया. बर्नरची फ्लेम लोज ठेवायची आहे. सगळं छान एकजीव झालं आहे. आपलं पुडिंग रेडी आहे. हे बाजूने काढून घेऊया. रेडी झालं की हे चमच्याला किंवा स्पॅच्युलाला असं व्यवस्थित कोट करतं. आता हे आपण ग्रीस केलेल्या बाउलमध्ये काढून घेऊया. हे गरम असतानाच काढायचं आहे कारण हे लगेच सेट व्हायला चालू होतं. या प्रमाणामध्ये 3 बाउल्स तयार होतात. बाउल थोडासा टॅप करूया म्हणजे आतमधले एअर बबल्स निघून जातात. हे साधारण 3 ते 4 तासात सेट होतं. पण तुम्हाला जर अगदी परफेक्ट टेस्ट आणि टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही याला ओव्हरनाईट सेट करा. मी मँगो पडिंग ओव्हरनाईट सेट केलं आहे. याला काढायच्या अगोदर बाजूनं थोडंसं सेटल करून घेऊया म्हणजे हे अगदी इझिली आणि न तुटता निघतं. तुम्ही बघू शकता आपला मँगो पुडिंग अगदी छान सेट झाला आहे. तर तुम्ही ही अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.